म्हणजे पॉईंट कोणते आहेत, बरोबर आहे, तर ते आपल्या एवढे महत्वाचे नाहीत, पण त्या पॉईंटला साईन कोणता आहे, बरोबर आहे, त्याला चिन्ह कोणतं आहे, हे आपल्याला मात्र बारकाईने पाहावं लागतं. मग त्यावरून आपण ठरवायचं त्या पॉईंटला चिन्हानुसार दोघांना पॉझिटिव्ह साईन असेल तर पहिलं चरण, पहिलं निगेटिव्ह दुसरं पॉझिटिव्ह दुसरं चरण, दोन्ही निगेटिव्ह असतील तिसरं चरण, आणि पहिलं पॉझिटिव्ह असेल नंतरचा निगेटिव्ह असेल नंबर तर त्यावेळेस तो चौथं चरण असतं. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, हेच या ठिकाणी महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि मग बिंदू स्थान जे आहे ते आपण निश्चित कसं करायचं काय ते आपल्या या ठिकाणी थोडक्यात पाहायचंय. पहा, तर एखाद्या बिंदूचं प्रतलात स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलातील सोयीच्या ठिकाणी काढलेल्या आडव्या रेषेला एक साक्ष असे म्हणतात, हे आपण सांगितलं आताच. एक साक्षावरील शून्य निर्देशक असलेल्या बिंदूतून एक साक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजे वाय अक्ष, बरोबर. एक साक्ष शून्य आहे त्यातून काढील लंब रेषा म्हणजे तुमची वाय अक्ष असणार आहे. तर आरंभ बिंदू दोन्ही अक्षांच्या छेदन बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. हा तुमचा एक साक्ष, हा उभा वाय अक्ष, एकमेकांना जिथं काटकोणात छेदलेले आहेत तो जो बिंदू आहे, शून्यात जे छेदलेले आहेत त्या बिंदूला काय म्हणायचंय, आरंभ बिंदू असं म्हणायचंय. तो ओ या इंग्रजी अक्षर दाखवतो, हे अक्षर तुमचं कोणतं आहे, ओ अक्षर आहे, आणि त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे त्याचे निर्देशक हे तुमचे शून्य शून्य आहे. तर एक साक्षावर उजव्या शून्याच्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋणसंख्या दाखविल्या जातात. वाय अक्षावर वरच्या बाजूला शून्याच्या वरच्या बाजूला धनसंख्या तर खालच्या बाजूला ऋणसंख्या दाखवल्या जातात. तर चरण कसे तयार होतं हे दाखवल्याप्रमाणे आहे. पहा, एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचं चार भागात विभाजन होतं, त्या प्रत्येक भागाला चरण असं म्हटलं जातं. तर आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे चरणांना प्रतिघटीवर म्हणजे अँटी क्लॉकवाईज, मराठी शब्द काय झाला, प्रतिघटीवर म्हणजे अँटी क्लॉकवाईज क्रमांक दिले जातात. या चरणामध्ये अक्षरावरील बिंदू समाविष्ट केले जात नाही. अक्षरावरील बिंदू चरणावर अक्ष, ज्यावेळेस तुमचा एक अक्ष बिंदू असेल, वाय अक्ष बिंदू असेल, तो बिंदू चरणामध्ये येणार नाही, तो कुठल्या तरी अक्षावर असणार आहे. बिंदू ज्यावेळेस अक्षावर असतो त्याचा कुठला तरी एक कॉर्डिनेट जो आहे, एक निर्देशक जो आहे, तो शून्य असतो. एक अक्षावर तुम्ही कुठेही बिंदू घेतला तर त्याचा वाय कॉर्डिनेट जो आहे म्हणजे दुसरा कॉर्डिनेट जो आहे तो झिरो असणार आहे. आणि वाय अक्षावर तुम्ही कुठेही बिंदू घेतला तर त्याचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक जो आहे तो शून्य असणार आहे. म्हणजे समजा आपला असं दिलं इथं हा जो बिंदू आहे हा दोन, तर हा दोन शून्य हा तुमचा कुठे आहे, एक्स अक्षावर आहे. हा तुमचा जो बिंदू आहे इथं शून्य तीन आहे, कारण एक्स अक्ष तुम्ही आला तर शून्य मिळतो आणि वाय अक्ष संख्या तुमची तीन आहे, तर शून्य तीन हा बिंदू आहे तो बिंदू तुमचा वाय अक्षावर आहे. म्हणजे पहिला निर्देशक शून्य वाय अक्षावर बिंदू असेल, दुसरा निर्देशक शून्य तो एक्स अक्षावर असणार आहे. तर अशा प्रकारे सांगता बिंदूचं स्थान जे आहे ते आपलं ओळखायचं असतं. तर बिंदूचे निर्देशक कसे ठरवायचे हा पुढचा पॉईंट आहे. पहा, बिंदूचे निर्देशक, एखादा बिंदू जो आहे त्याचे निर्देशक कसे ठरवायचे, म्हणजे या प्रतलामध्ये हा बिंदू आपला दिलेला असेल, त्यांनी दिले त्या ठिकाणी त्याप्रमाणे मी घेतोय. पहा, बरोबर, याप्रमाणे हा बिंदू दिलेला आहे तुम्हाला. तर या बिंदूचे निर्देशक कसे ठरवायचे, कसे शोधायचे हे आपल्या इथं पाहायचं आहे. तर या बिंदूपासून आधी एक साक्षाकडे यायचं, या बिंदूपासून आधी आपण एक साक्षाकडे आलो, हा ए बिंदू तुमचा आहे. तर एक साक्षाकडे आल्यावर कोणती संख्या आपल्याला मिळाली, काटकोनामध्ये सरळ रेषेमध्ये आपण ज्यावेळेस एक साक्षाकडे येतो त्यावेळेस संख्या आपल्याला कोणती मिळाली, ऋण तीन मायनस थ्री ही आपल्याला मिळाली आहे. म्हणून त्याचा एक्स कॉर्डिनेट, आधी एक्स कॉर्डिनेट म्हणजे आधी एक्स अक्षाकडे यायचं नंतर वाय अक्षाकडे जायचंय. या पॉईंटकडनं तुम्ही सरळ असं वाय अक्षाकडे गेला तुम्ही, बरोबर, इथं लंब काटकोन झाले पाहिजेत, नाही तर आपण असं तिरपही जाऊ शकतो, पण तिरपा नाही जायचं आपला, जाताना ते लंब म्हणजे काटकोन झाला पाहिजे, सरळ रेषेतच आपण गेलं पाहिजे. तर इथं आपण या बिंदूकडनं ए बिंदूकडनं ज्यावेळेस वाय अक्षाकडे येतो कोणती संख्या मिळते, दोन ही संख्या मिळते, बरोबर आहे. म्हणून तुमचं ऋण तीन आणि दोन हे या बिंदूचे निर्देशक आहेत. आधी कोणत्या अक्षाकडे यायचं, अगोदर एक्स अक्षाकडे, नंतर वाय अक्षाकडे जायचं आहे. फर्स्ट तुम्ही लाईन ड्रॉ केलं ती एक्स अक्षावरती परपेंडिक्युलर काढायचं आहे, नंतर सेकंड वाय अक्षावर परपेंडिक्युलर काढायचं आहे. जी इथं एक्स अक्षाची व्हॅल्यू मिळेल, जो नंबर मिळेल तो इथं पहिल्यांदा लिहायचा, आणि जो नंतर आपण परपेंडिक्युलर काढला वाय अक्षाची संख्या मिळेल ती या ठिकाणी आपण नंतर लिहायची आहे. ओके, तर याप्रमाणे त्या पॉईंटचे कॉर्डिनेट जे आहे ते ठरवायचे आहे.
तर बिंदूचं स्थान व त्याचे निर्देशक जे आहेत ते सांगितल्याप्रमाणे तर पहिल्या चरणामध्ये ज्यावेळेस बिंदू असेल त्यावेळेस ते दोन्ही निर्देशक जे आहेत ते पॉझिटिव्ह असणार आहेत, धनधन असणार आहेत. दुसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचा निर्देशक हा तुमचा पहिला ऋण नंतर धन असणार आहे. तिसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचा निर्देशक तुमचा दोन्ही ऋण असणार आहेत. चौथ्या चरणामध्ये पहिली धनसंख्या नंतर ऋणसंख्या असणार आहे. धन आणि ऋण या प्रमाणात दाखवून येतं पहा. जर एक साक्षावर प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक शून्य असणार आहे, एक साक्षर आपण कुठेही बिंदू घेतला तर त्याचा वाय निर्देशक म्हणजे दुसरी संख्या जी आहे ती शून्य असणार आहे. दुसरी संख्या शून्य तेव्हा तो बिंदू कुठे असणार आहे, एक साक्षावर. आणि वाय अक्षावर प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो. वाय अक्षावर तुम्ही उभ्या अक्षावर कुठेही बिंदू घेतला तर त्याचा एक्स निर्देशक जो आहे म्हणजे पहिली संख्या जी आहे ती तुमची शून्य असणार आहे. निर्देशक लिहिताना मी आधी एक्सची निर्देशक लिहायचा नंतर वायचा लिहायचा. तुम्ही समजा चुकून हे असं दोन आणि ऋण तीन लिहिलं, याचा अर्थ काय तो एक्सची किंमत दोन आणि वायची किंमत ऋण तीन, हा बिंदू तुमचा कुठे येणार आहे, तो इथे येणार बा. धन आणि पॉझिटिव्ह तुमचा धन दोन आणि ऋण तीन इथे येईल तो बिंदू. बरोबर आहे, हा इथं तो बिंदू असणार आहे. कारण का एक्सची किंमत दोन आहे आणि वायची किंमत ऋण तीन आहे. म्हणून हे लिहिताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की कोणता बिंदू आपण लिहितोय त्यानुसार आपण आधी एक्स निर्देशक लिहायचा आहे नंतर वाय निर्देशक लिहायचा आहे. नंतर आरंभ बिंदू जो आहे त्याचे निर्देशक म्हणजे आपला ओ बिंदू, त्याचे निर्देशक हे तुमचे शून्य शून्य असणार आहे. मग आपण आता स्वाध्याय सोडू. स्वाध्याय मधला पहिला प्रश्न खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला आहे तुमचं उदाहरण, वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात. वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात. तुम्हाला वाय अक्षावरचे बिंदू विचारले पहा, मग दोन्ही सारखे ए ए, बी दिलेला आहे शून्य बी, सी दिलेला आहे ए शून्य आणि डी दिलेला आहे दोन्ही बी बी. ए ए शून्य बी, ए शून्य आणि बी बी. आता आपण काय सांगितलं, वाय अक्षावर ज्यावेळेस बिंदू असेल त्यावेळेस त्याचा कोणता निर्देशक शून्य असतो. मोठ्याने सांगा. बरोबर आहे, वाय 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 अक्षावर बिंदू असल्यावर वाय शून्य असतो का. मगाशीच सांगितलं, तुम्ही विसरून गेला लगेच. ज्यावेळेस बिंदू तुमचा वाय अक्षावर असतो तेव्हा पहिला निर्देशक म्हणजेच एक्स निर्देशक हा शून्य असतो. आणि बिंदू ज्यावेळेस तुमचा एक्स अक्षावर असतो तेव्हा दुसरा निर्देशक म्हणजेच वाय निर्देशक शून्य असतो. म्हणून तुम्हाला सांगितलं काय, ज्यावेळेस अक्षर बिंदू असेल पहिली संख्या शून्य, मग पहिली संख्या शून्य कुठे तुमची, इथे पहा. बरोबर आहे, म्हणजे बी पर्याय जो आहे तो तुमचा करेक्ट आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी. दुसरा आहे तुमचा मायनस फाईव्ह आणि सेवन, हा बिंदू कोणत्या चरणात असेल, इन विच क्वाड्रंट. दुसरं का तिसरं, साईन पाहिजे आपल्याला. याला साईन कोणतं आहे, निगेटिव्ह फाईव्ह ला, आणि याला साईन पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठे असतं आपलं, कुठं असणार आहे, दुसऱ्या चरणामध्ये. निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपलं दुसरं चरण असतं. तुमचा आवाज मला कमी येतोय त्यामुळे नेमकं कळत नाही उत्तर काय देतं ते. बरोबर, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे, एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह, त्यावेळेस तुमचं ते दुसरं चरण असतं, सेकंड क्वाड्रंट असतं हे लक्षात घ्या. म्हणून याचं ऑप्शन सी हा तुमचा करेक्ट असणार आहे दुसऱ्या चरणामध्ये. पुढील कृती पूर्ण करा, पुढील कृती पूर्ण करा. वैष्णवी शिंदे काय होतंय, मधीच माईक चालू होता आपला. खाली काही बिंदूचे निर्देश दिले आहेत त्यांचे स्थान सांगा, म्हणजे कोणतं चरण कोणत्या अक्षावर ते आपल्याला ओळखायचं आहे. अनुक्रम नंबर, बिंदूंचे निर्देशक आणि चरण किंवा अक्ष, एक दोन
तीन चार पांच सहा सात आणि आठ बिंदू आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे मायनस फोर मायनस थ्री झिरो मायनस फाईव्ह थ्री पॉइंट फाईव्ह फोर पॉइंट टू नंतर सेवन झिरो मायनस फाईव्ह सेवन पॉइंट फाईव्ह फर्स्ट झिरो थ्री पॉइंट फाईव्ह मायनस टू पॉइंट वन अँड झिरो प्लस टू अँड मायनस थ्री बोला. मायनस फोर मायनस थ्री कोणत्या चरणामध्ये आहे? बरोबर आहे. दोन्ही निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह म्हटलं की तिसरं, तिसरे चरण. आता पहिला तुमचा झिरो आहे नंतर मायनस फाईव्ह आहे, एक तो एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस, मग कुठं असणार तो? चरणावत नाही येणार तो. पुन्हा तसंच इथं पहिली व्हॅल्यू झिरो आहे, ज्या झिरो व्हॅल्यू असते त्यावेळेस तो पॉइंट तुमचा कुठल्याही चरणात असत नाही, त्यावेळेस तो अक्षावर असतो. झिरो हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतो, झिरो हा झिरोच असतो. तुमची एक्सची व्हॅल्यू झिरो आहे आणि वायची व्हॅल्यू मायनस फाईव्ह आहे, म्हणजे तुमचा हा खाली वाय अक्षावरती झिरो आणि मायनस फाईव्ह वरती असतो, मायनस फाईव्ह इकडे खाली त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे हा तुमचा वाय ऍक्सिस वर असणार आहे. मी विसरून जाता वाय अक्ष, पहिला झिरो एक्स झिरो असला की तो वाय ऍक्सिस असतो आणि दुसरा झिरो असला की तो एक्स ऍक्सिस वर असतो. लक्षात घ्या थ्री पॉइंट फाईव्ह आणि फोर पॉइंट टू तिसरं. आता संख्या कोणत्या ह्या दृष्टीने महत्वाचे नाही, पण दोन्ही कशा आहेत तुमच्या पॉझिटिव्ह आहेत. बरोबर आहे. हे प्लस थ्री पॉइंट फाईव्ह आहेत, हे सुद्धा प्लस फोर पॉइंट टू आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणून कोणतं चरण? पहिले चरण, दोन्ही पॉझिटिव्ह. द सेवन झिरो दुसरी व्हॅल्यू तुमची झिरो आहे, वायची व्हॅल्यू झिरो आहे. कोणता अक्ष येईल? एक्स ऍक्सिस, एक्स अक्ष. बरोबर आहे, आता बरोबर सांगितलं बघा तुम्ही, कारण वायची किंमत झिरो आहे म्हणून तो एक्स ऍक्सिस वर असणार आहे. मायनस प्लस हा फाईव्ह आहे, हा नंबर झिरो पेक्षा वेगळा नंबर आहे. कोणतं चरण? बरोबर आहे, दुसरं चरण. थोडा आवाज जरा मोठा काढा, चला आवाज कमी येतोय. माझा आवाज मला मोठा येतोय ना, मग तुमचा आवाज मला यायला पाहिजे तसा. तर झिरो आणि थ्री पॉइंट फाईव्ह पुन्हा नंबर कोणतं त्याला महत्व नाही, पहिला झिरो आहे. बरोबर आहे, शाब्बास. वाय ऍक्सिस किंवा वाय अक्षावरती हा बिंदू आहे. पुढे तुमचं मायनस टू पॉइंट वन आणि झिरो म्हणजे नंतरच झिरो आहे, म्हणजेच एक्स ऍक्सिस, एक्स अक्ष तुमचा. शेवटी प्लस आणि मायनस आहे. बरोबर आहे, शाब्बास. ओके, तर अशा प्रकारे ह्या बिंदूचं स्थान जे आहे ते आपण ठरवलेलं आहे, तो कोणत्या चरणात आहे, कोणत्या अक्षावर आहे, हे आपण फक्त दिलेल्या संख्यांच्या चिन्हांवरनं. आणि शून्य कुठं आहे? शून्य पहिला असेल तर तो वाय ऍक्सिसवर असतो, शून्य दुसरा असेल तर तो एक्स ऍक्सिसवर असतो. पुढे तुम्हाला एक आलेख दिलेला आहे, आलेखाचं निरीक्षण करून खालील बिंदूंचे निर्देशक लिहा. बरोबर आहे, तो एक प्रश्न आपला घ्यायचा आहे. दुसरा सांगितल्याप्रमाणे जसं केलं तसंच करायचं, वेगळं काहीच नाही. तर माझ्याकडे आले पेपर नसल्यामुळं थोडस अंदाजे म्हणतो आपण, तेच करणार होतो आपण. तरी पण मी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस जे आहे ते बरोबर काढतोय. झिरो आहे इथं, वन स्केल जे सांगतो सारखं डिस्टन्स घ्यावं, फार कमी किंवा फार जास्त घेऊ नये.
बरोबर याप्रमाणे एक्स एक्स वाय काढले अजून त्याच्यामध्ये जागा लागणार आहे तशी कारण वरती सुद्धा अजून पॉइंट दिलेला आहे त्यांनी की दिल्याप्रमाणे सिक्स सेवन इकडे तर नाईन पर्यंत आहे इकडे मायनस एट पर्यंत दिलेला आहे खाली सुद्धा मायनस सिक्स पर्यंत आहे तर पहिला जो पॉइंट दिलेला आहे यापासून आपण सुरुवात करूया तो पॉइंट इथं दिलेला आहे पहा इथं ए पॉइंट आहे नंतर इथं बी पॉइंट आहे याच्यावरती इथं सेवनच्या इथं सी पॉइंट आहे नंतर तीनच्या इथं हा इथं डी पॉइंट आहे नंतर इथं हा तुमचा ई पॉइंट आहे दिलेला एफ पॉइंट दिलेला नंतर हा एफ पॉइंट आहे इथं तुमचा जी पॉइंट दिलेला आहे एक्स मी वर्तुळ करून दाखवलेला पॉइंट पाहतो नंतर मायनस एटच्या इथं हा एच पॉइंट आहे नंतर इथं मायनस फोर आणि मायनस थ्री साठी इथं हा जे पॉइंट आहे मायनस टूच्या इथं हा के पॉइंट आहे नंतर इथं तुमचा हा एम पॉइंट आहे इथं एन पॉइंट आहे आणि सिक्सच्या खाली तीनच्या मायनस थ्रीच्या आडव्या लाईनमध्ये हा तुमचा पी पॉइंट आहे आणि मायनस सिक्सच्या इथं एल पॉइंट आहे याप्रमाणे सांधा हे पॉइंट दिलेले पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय पॉइंट तर काय मला दिसलं नाही कुठं हा जे क्यू आणि आर जे आहेत ते पण दिलेले आहेत क्यू इथं तुमचं चारावरती दिलेलं आहे नंतर नवावर तुमचा आर पॉइंट दिलेला आहे जे आय पण आहे हा बरोबर आहे इथे बघा दोन्ही मायनस टूच्या इथं हा इथं आय पॉइंट आहे जे आय एच आय जे के एल एम एन हा मध्ये ओ आहे हा पी क्यू आणि आर याप्रमाणे तुम्हाला हे सगळे पॉईंट जे आहेत ते दिलेले आहेत मग क्रमाने सांगितलं बिंदू पी त्याचे निर्देशक कोणते असणार आहेत ते आपलं सांगितलं पहा पहिला बिंदू पी मग कोण सांगतं बिंदू पी चे निर्देशक आधी एक्स एक्स कडे तुम्ही गेलात कोणती संख्या मिळणार आहे पी प्लस सिक्स मिळणार आहे बरोबर आहे पहा नंतर तुम्ही वाय ऍक्सिस कडे आला तिथून कोणती मिळणार आहे मायनस थ्री आधी एक्स ऍक्सिस कडे जायचं लक्षात घ्या बिंदूचं स्थान निश्चित करताना बिंदूचे कोऑर्डिनेट सांगताना पहिल्यांदा एक्स ऍक्सिस कडे जायचं जो नंबर मिळेल तो आधी एक्स कोऑर्डिनेट त्याला एक्स निर्देश म्हणायचं नंतर वाय ऍक्सिस कडे जायचं आहे सरळ यायचं मात्र लाईन वरनं सरळ यायचं आहे तो तुमचा मायनस थ्री असणार आहे पुढचा तुमचा जे जे पॉईंट इथं आहे पा याचे कोऑर्डिनेट कोणते येतील इथं तुम्ही सरळ आला इथं मायनस फोर वाय ऍक्सिस तुम्ही गेलात तर मायनस थ्री मायनस फोर मायनस थ्री हे तुमचे जे चे पॉइंट मिळणार आहेत ई मायनस फोर आणि फोर इथून तुम्ही खाली आलात एक्स ऍक्सिसकडे मायनस फोर वाय ऍक्सिस गेलात प्लस फोर बरोबर सांगितलं पाहिजे पुढचा तुमचा आहे ए पॉइंट मोठ्याने आवाज कमी येतोय ऍक्सिस एकडा एक्स ऍक्सिसकडे आला तुम्ही तर थ्री आणि वाय ऍक्सिस गेला सुद्धा थ्रीच मिळतात म्हणून थ्री थ्री हे तुमचे ए पॉइंटचे कोऑर्डिनेट असणार आहे एच पॉइंट हा इथं आहे पा एक्स ऍक्सिसच्या निगेटिव्ह साईड वरती तो आहे बोला
नाही सांगता येत. जस्ट एक मायनस एट आणि झिरो, कारण ऍक्सिस वर पॉइंट जेव्हा असतो तर दुसरा कॉर्डिनेट एक्स ऍक्सिस जस्ट पॉइंट असेल तर एक्स ऍक्सिस संख्या जी आहे ती दिसते ती लिहायची, आणि वाय कॉर्डिनेट जो आहे तो जोडका. म्हणजे आपण एक्स ऍक्सिस कोण सांगितलं आपला आधी मायनस एट, आणि या पॉइंट कडनं ज्या वेळेस तुम्ही सरळ एक्स वाय ऍक्सिस कडे येणार आहात संख्या इथे कोणती मिळणार आहे झिरो, म्हणून इथं मायनस एट आणि झिरो बरोबर. जसं आपण या पॉइंट कडे असं सगळीकडे येतो तसं या पॉइंट कडनं आपण सरळ वाय ऍक्सिस आल्यावर झिरो हा नंबर मिळणार आहे, म्हणून मायनस एट झिरो हे तुमचे या एच पॉइंटचे कॉर्डिनेट असणार आहे. सी पॉइंट इथे बघा कोणता झिरो अँड सेव्हन बरोबर आहे. पा एक्स ची व्हॅल्यू झिरो कर या पॉइंट कडनं पा तुम्ही एक्स ऍक्सिस कडे आलात झिरो ही संख्या मिळणार आहे, आणि वाय ची संख्या तुमची इथंच आहे वाय ऍक्सिस वरती ती आहे सेव्हन, म्हणून झिरो सेव्हन. पुढचा आहे तुमचा एल पॉइंट हा खाली झिरो अँड मायनस सिक्स शाबास बरोबर आहे. आणि शेवटी आहे क्यू पॉइंट, हा इथं क्यू पॉइंट फोर अँड झिरो, झिरो अँड फोर नाही. पुन्हा पुन्हा आपल्या चुका होता लक्षात घ्या, एक्स ऍक्सिस तुम्ही कुठेही पॉइंट घेतला एक्स ऍक्सिस तुम्ही कुठेही पॉइंट घेतला त्याचा दुसरा कॉर्डिनेट म्हणजे वाय कॉर्डिनेट झिरोच असणार आहे. हा इथं पण झिरो, इथं पण झिरो झालाय. संख्या तुमची एक्स ची बदलली इथं फोर आहे इथं मायनस एट आहे, पण वाय तुमचं इथेही झिरो आहे इथेही झिरोच आहे. वाय ऍक्सिस तुम्ही कुठेही पॉइंट घेतला वाय ऍक्सिस तुम्ही कुठेही पॉइंट घेतला तर तुमचा पहा एक्स कॉर्डिनेट पहिला कॉर्डिनेट जो आहे तो झिरो, इथेही तुमचा झिरोच आहे. इथं वाय ची व्हॅल्यू सेव्हन, इथं वाय ची व्हॅल्यू मायनस सिक्स. इथं लक्षामध्ये म्हणजे वाय कॉर्डिनेट जो आहे तो या ठिकाणी एक्स वाय ऍक्सिस वरती एक्स कॉर्डिनेट तुमचा जो आहे तो झिरो असणार आहे, तर तुमचा एक्स ऍक्सिस वरती वाय कॉर्डिनेट झिरो असणार आहे, दुसरा कॉर्डिनेट हा तुमचा झिरो असणार आहे, दुसरी संख्या ही झिरो असणार आहे लक्षात घ्या. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो आलेख कागदावर तुम्हाला हे बिंदू स्थापन करायचे आहेत, एकाच निर्देशक पद्धतीवर पुढील बिंदू स्थापन करा बरोबर आहे. याचप्रमाणे समजा आपलं हे सगळं असणार आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपण काढले जाणार, आणि मग हे बिंदू तुम्हाला स्थापन करायचे आहेत म्हणजे तुम्हाला या आलेख कागदावर दाखवायचे आहेत. जेव्हा बिंदू स्थापन करायचे असेल तेव्हा एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचे आहे बरोबर आहे. एक्स अक्ष वाय अक्ष जे आहेत ते काढायचे आहेत, आडवा एक्स अक्ष उभा वाय अक्ष योग्य असं प्रमाण घ्यायचं आहे, उजव्या कोपऱ्यात प्रमाण पण लिहायचं असतं. तर पहिला बिंदू जो आहे तुमचा ए फोर आणि मायनस फाईव्ह, फोर आणि मायनस फाईव्ह बरोबर आहे. हा इथं फोर तुमचा आहे, मायनस फाईव्ह बिंदू खाली यावं लागेल इथं बरोबर आहे. तर इथं तुमचा हा जो पॉइंट असणार आहे हा तुमचा ए फोर आणि मायनस फाईव्ह प्लस मायनस आहे, म्हणजे तो फोर्थ क्वार्टर मध्ये चौथ्या चरणामध्ये असणार आहे. बी फाईव्ह झिरो बरोबर आहे, बी फाईव्ह झिरो म्हणजे तुमचा इथं तो पॉइंट असणार आहे एक्स ऍक्सिस वर बी फाईव्ह अँड झिरो इथं पॉइंट आहे. पाहतो जिथं फाईव्ह नंबर आहे एक्स ऍक्सिस वरती तिथं तो पॉइंट असणार आहे तुमचा. सी फोर फाईव्ह, सी जो आहे फोर आणि फाईव्ह, एक्स ची व्हॅल्यू फोर आणि वाय ची व्हॅल्यू फाईव्ह इथं तो पॉइंट येईल तुमचा बरोबर आहे. हा तुमचा इथं पॉइंट असेल सी फोर फाईव्ह, तर एक्स ची व्हॅल्यू फोर आणि वाय ची व्हॅल्यू फाईव्ह म्हणजे थोडक्यात तुमच्या फोरच्या उभ्या रेषेत जायचं, कुठपर्यंत जायचं फाईव्हच्या आडव्या रेषेपर्यंत. ग्राफ पेपर हे दिसतं आपलं, ह्या रेषा सरळ असतात, इथून आपण सरळ वरती निघालो, वरती जाताना कुठपर्यंत जायचं आपलं बघा, जिथं पाचची आडवी रेषा आहे तिथपर्यंत जायचं आणि तो पॉइंट करायचा आहे. असं आपण समजा इथून निघालो असं वरती करत गेलो तर ही तुमची पाचची आडवी रेषा आहे असणारे पा, तर म्हणून इथं तुमची चारची उभी रेषा आणि पाचची आडवी रेषा जिथं छेदल्यात तो पॉइंट म्हणजे तुमचा सी पॉइंट असणार आहे. झिरो थ्री पॉइंट फाईव्ह, वाय ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू झिरो आहे आणि वाय थ्री पॉइंट फाईव्ह आहे, म्हणजे तुमचा तीन आणि चारच्या मध्ये हा बिंदू या ऍक्सिस वर असणार आहे. हा तुमचा डी पॉइंट झिरो अँड थ्री पॉइंट फाईव्ह. पुढे तुमचं मायनस थ्री अँड मायनस फाईव्ह दोन्ही निगेटिव्ह, म्हणजे आपला तिसरं चरण असणार आहे मायनस थ्री आणि मायनस फाईव्ह या ठिकाणी तो येईल. पहा पॉइंट तो आहे ई मायनस थ्री अँड मायनस फाईव्ह. पुढचा पॉइंट तुमचा एफ झिरो अँड मायनस टू, वाय ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू झिरो आहे आणि मायनस टू आहे, इथं तो पॉइंट येणार पहा झिरो अँड मायनस टू एफ पॉइंट. नंतर जी थ्री पॉइंट फाईव्ह आणि टू पॉइंट फाईव्ह, जी
3.5 2.5 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे पहिल्या चारातून तुमचा जो असणार आहे 3.5 म्हणजे 3 आणि 4 बरोबर मध्यभागी आणि 2.5 म्हणजे तुमचं 2 आणि 3 बरोबर मध्यभागी जे अर्ध्या सेगमेंटच्या तुमच्या रेषा आहेत तिथं हा बिंदू तुमचा येणार आहे जी 3.5 आणि 2.5 ही म्हणजे 2 आणि 3 आडवी रेषा बरोबर मध्यभागी असणारी पाहिजे. नंतर ही 3 आणि 4 आडवी रेषा 3 आणि 4 मध्ये 3.5 एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती 2 आणि 3 मधली अर्ध्या सेंटीमीटर जी आहे ती तुमची 2.5 असणार आहे. नंतर एच -7 आणि 2 एच जो आहे -7 आणि 2 एक्स ची व्हॅल्यू तुमची -7 आणि +2 आहे म्हणजे तो तुमचा या ठिकाणी पॉईंट येईल, तो आहे तुमचा एच -7 2. नंतर आय -7 आणि 0 तो या ठिकाणी पॉईंट असणार आहे. हा जो पॉइंट आहे तो तुमचा आय -7 आणि 0 आणि शेवटी ओ 0 0 तो पॉइंट तुमचा इथे येईल 0 0 ओ पॉइंट. तर अशा प्रकारे हे सगळे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला दाखवता येतील, ते दाखवा मी काय अडचण येणार नाही. प्रतलात निर्देशक पद्धती स्थापन करा, म्हणजे असे एक्स अक्ष वाय अक्ष काढा तिसरा प्रश्न आहे, व त्यावर 3 4 3 ऋण 4 ऋण 3 ऋण 4 ऋण 3 धन 4 हे बिंदू स्थापन करून ते क्रमांकाने एकमेकांना जोडा व तयार होणाऱ्या चौकोनाचा प्रकार सांगा. बरोबर आहे, प्रकार ओळखायचा आपला आता तिसऱ्या आकृतीमध्ये जे बिंदू जोडायचे ते कोणते नीट पहा, तेच बिंदू घ्या. पहिलं 3 4 x 3 आणि y 4 इथं तो बिंदू येईल तुमचा 3 आणि 4. नंतर 3 आणि ऋण 4 x 3 y ऋण 4 खाली इथे येईल तुमचा 3 आणि ऋण 4 चौथ्या चरणामध्ये. नंतर दोन्ही ऋण 3 आणि ऋण 4 ऋण 3 ऋण 4 नंतर ऋण 3 आणि धन 4 ऋण 3 धन 4 आणि हे बिंदू आपण क्रमाक्रमाने जोडले याप्रमाणे. तर कोणता चौकोन मिळेल असं आपल्याला सांगितलं पहा, कोणता मिळणार मग हा, तर इथे तुमचे काटकोन तयार होणार आहे पहा, हे तुमचे काय होणार आहे काटकोन तयार होणार आहे. या बाजूची लांबी या बाजूची लांबी सारखी असेल, या बाजूची लांबी आणि या बाजूची लांबी तुम्ही सारखी असणार आहे पहा. हे तुमचं 3 आणि हे 3 6 बरोबर आहे, म्हणजे हे सॉरी हे 4 आणि हे 4 त्यामध्ये 1 2 3 4 पण आहे ना वरती, म्हणून हे 4 आणि 4 8 तुमचे असणार, ही बाजू 8 सेमी असणार आहे, ही बाजू पण 8 सेमी, ही 3 आणि ही 3 म्हणजे ही 6 6 आणि ही सुद्धा 6 असणार आहे, म्हणजे सम्मुख बाजू एकरूप आणि प्रत्येक कोण काटकोन, म्हणून हा तुमचा आयत म्हणजेच रेक्टॅंगल असणार आहे असं याचं उत्तर येईल. तर तयार होण्याचा कोणा प्रकार जो आहे तो आयत आहे असं शेवटी उत्तर लिहायचं आहे. म्हणजे अशी आकृती काढून तुम्हाला दाखवावं लागणार आहे, शक्यतो ग्राफ पेपरवर आकृत्या काढा, जरी तुम्ही साध्या पानावर काढल्या तर ते काढताना थोडस प्रमाण योग्य घ्या, प्रमाण जर कमी जास्त घेतलं तर ते बरोबर येणार नाही. माझ्यासारखी थोडीफार दिलपी आकृती तुमची होईल मधी, आता मी जरी अंदाज घेतला तरी जवळजवळ ते बरोबर आहे हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा आजचा भाग जो आहे